के नेता वर्षा गायकवाड़ आज कांग्रेस के स्थापना दिवस के अवसर पर नागपुर पहुंचे हैं। इस दौरान उन्होंने विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान उन्होंने स्थापना दिवस की शुभेच्छा देते हुए कहा कि कांग्रेस पार्टी आज 139 वर्ष में पदार्पण किया है तैयार हम के माध्यम से भारत जोड़ो यात्रा की सभाएं रिकॉर्ड तोड़ने वाली सभाएं हुई है। इसी के साथ विविध मुद्दों पर भी वर्षा गायकवाड़ द्वारा संवाद साधा। खरंतर आपल्या सर्वांना सर्वप्रथम ज्या आहे त्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्वांना स्थापना दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आणि काँग्रेस पक्षाला जवळपास स्थापना होऊन जे आहे ते 139 वर्षाचा आज आपण महारॅली या ठिकाणी आहोत आणि हे तयार आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली आणि जी सभा शेगावमध्ये झाली त्याच्यानंतरच्या तो रेकॉर्ड तोड सभा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे। जसं आपण सांगितलं की विदर्भामध्ये ही सभा होते त्यामुळे त्याला वेगळं वैशिष्ट्य आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसने नेहमी राष्ट्रभावनेच्या बाबतीमध्ये जे आहे ते सुरुवातीपासून जर आपण बघितलं काँग्रेसचा इतिहास तर स्वतंत्र लढ्याच्या पूर्वीपासून स्वतंत्र लढ्याच्या नंतर सुद्धा जी पण विकास झाला किंवा जे पण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आली ती सगळी काँग्रेसच्या माध्यमातून आली। आज देशाचं राजकारण बघतो त्यावेळेला असं वाटतं की देशामध्ये समता बंधुत्व न्याय स्वातंत्र्याची भावना असेल की देशामध्ये एकोप्याची भावना असेल सामाजिक सलोख्याची भावना असेल ही काँग्रेसच्या माध्यमातून जे आहे ते त्या ठिकाणी करण्याचं काम केलं आणि म्हणूनच या स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत असताना मी हेच अपेक्षा करते की महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सामाजिक सलोखा राहील एकता राहील अखंडता राहील आणि एकमेकाबद्दल प्रेम जोपासण्याची भावना आणि राष्ट्रभावना या ठिकाणी राहील। नक्कीच आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे। उद्या मी पण त्या ठिकाणी आहे आणि इंडिया अलायन्स झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना महत्वाची गोष्ट अशी झालेली आहे की पक्ष एकत्र येत आहेत मॅनिफेस्टो त्या ठिकाणी ठरत आहेत आणि विविध विषयावरती चर्चा होते। उद्या जी चर्चा होणार आहे ती पक्षांतर्गत आमची चर्चा असेल पण मला हे सांगायला पाहिजे की ज्या तऱ्हेने खासदारांचं निलंबन झालं जवळपास आज 148 खासदार तुम्ही त्या ठिकाणी निलंबित केले आणि त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेची चर्चा होताना दिसत नाही। आज राष्ट्राच्या बाबतीमध्ये संसदेवर ज्या ठिकाणी हल्ला होतो आणि अशा वेळेला त्या ठिकाणी चर्चा होत नाही उलट त्या खासदारांना जे आहे ते सस्पेंड करण्याचं काम होतं त्यानंतर 4 विधेयकं पास केली जातात हे संविधानाला आणि देशाच्या लोकशाहीला धरून नाही आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून जमिनीवर जाऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू तिकीटचं डिस्कशन त्या ठिकाणी होईल आणि पक्ष संघटनेबद्दल सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कशा केल्या पाहिजे त्यावर चर्चा होईल। आज पक्षाची ध्येयधोरणं ठरवली जातील येणाऱ्या पुढच्या वर्षभरामध्ये आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ज्या आम्ही जवळपास 1.5 वर्षापासून वाट बघतोय की व्हाव्यात त्यामुळे मला अपेक्षा आहे की या अधिवेशनाच्या माध्यमातून आणि या मेगा रॅलीच्या माध्यमातून एक तऱ्हेने चांगलं असं वातावरण या ठिकाणी नक्कीच मोदानी सरकारचं काम चाललेलं आहे मला असं या ठिकाणी सांगायला पाहिजे। खरं तर मी विधिमंडळामध्ये जे नागपूरमध्ये झालं आणि नागपूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे आवाज काढला की एका ठिकाणी वारेमाप फायदे एका माणसाला द्यायचे सरकारी यंत्रणांचा पुरेपूर वापर त्या माणसांसाठी करायचे नियम आणि त्या ठिकाणी GR त्या व्यक्तीसाठी बदलायचे आणि त्याला फायदा देत असताना गरीब माणसाला मात्र 10 किलोमीटरच्या बाहेर तुम्ही घराला जावा ही भूमिका मांडायची ही सरकारची जी भूमिका आहे ना ह्या भूमिकेलाच आमचा विरोध आहे। भाऊ मी सांगू इच्छिते सर्वांना या ठिकाणी की त्याच्यानंतर मला एरंड्या कॉलनीतल्या लोकांनी बोलवलं एरंड्या कॉलनीमध्ये 4 वसाहती आहेत आता ते तर गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहेत 58 वर्षापर्यंत त्यांना घर मिळालेलं आहे परंतु मला ते कर्मचारी सांगत होते की ज्या वेळेला ही जमीन GVK कडून हे एअरपोर्ट अडाणींना मिळालं त्यांचं पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला इलेक्ट्रिक मीटर काढण्याचा बंद केला त्यांचे पॅसेज बंद केले त्यांची इन्क्रीमेंट बंद केली कुठला न्याय आहे मला सांगा ना। म्हणजे अडाणी अशी व्यक्ती आहे की ज्याच्यासाठी केंद्र सरकार आपल्या स्वतःच्या एम्प्लॉईजना त्रास देत आहे त्यांनी बाहेर जावा असा प्रयत्न करते 3 वर्षापासून ते लढा लढत आहेत आता 1600 वरून 350 कर्मचारी त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यांची पगार 0 येतो ते बाहेर जाऊन घर पण घेऊ शकत नाही आणि या सगळ्या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं। ज्यावेळी मी हा मुद्दा मांडला लगेच मला कल्याण आणि डोंबिवलीच्या लोकांचा फोन आला की आम्ही सुद्धा सरकारी कर्मचारी आहोत आणि अडाणींना मिळाल्यामुळे आज मुंबईमधलं मला सांगा ना तुम्ही सीलिंगच्या बाजूची जमीन MSRTCची अडाणींना मोतीलाल नगर अडाणींना धारावी अडाणींना मलाड अडाणींना मानखुर अडाणींना एअर इंडियाच्या कॉलनी अडाणींना मुंबईमधल्या अशा सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या अडाणींना देण्याचं काम चाललंय आणि वरून प्रत्येक मुंबईच्या विकासामध्ये पहिला जो आहे तो TDR सुद्धा अडाणीकडून घ्यायचा अशी मोनोपोली जी तयार केलेली ह्याला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे।